नाही सर. जोड माझ्या अंगावर हात लावू नको. अमृता मी तुझा नवर, तू बायको आहेस माझी अमृता. नाही तू असं नाही लागू शकत माझ्याशी. सोड मला. अमृता बायको म्हणून तुला तुझं कर्तव्य कळत नसेल, पण नवरा म्हणून मला माझा हक्क बजावता येईल. मी ओरडीन, मी ओरडीन सगळ्यांना बोलवीन आताच्या आता. बोलो ए बोलो बोलो. पॉप्स मॉम्स पॉप्स. नाही घरी. ए लोक असती घरी तरी तू घरच्याने बोलून काय सांगितलं असतस? तू घरच्यांना इकडे बोलून सांगितलं असतस कि तू तुझ्या नवऱ्याला अमृता अमृता अमृता. अप्पू थोडं शांत डोक्याने विचार कर. अगं आम्ही काय तुझे कोणी शत्रू आहोत का? नवरा बायकोत भांडणं रुसवे फुगवे हे व्हायचेच, म्हणून काय कोणी घर सोडून जात नाही. हे बघ अप्पू, नशिबानं तुला एवढा चांगला समजूतदार नवरा मिळालाय, थोडं त्याच्या कलाने घे ना. आता अमृताचंच बघ ना अप्पू, लग्न झाल्यावर यशने तिला किती वाईट वागवलं. कल्याणीबाई तर अजून पाण्यात पाहतात तिला, पण तरी तिने नाती तोडली नाहीत, उलट सगळं सहन करून त्यांनाच धरून राहिली ती. तुमच्या त्या दिवाकरच्या सांगण्यावर विश्वास आहे, पण मी तुम्हाला जीव तोडून सांगते, पण माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास नाही. बाबा त्या माणसाच्या सांगण्याला फसू नका, तो एक नंबरचा विक्षिप्त आणि तिरसट स्वभावाचा माणूस आहे. आमच्या समोर सुद्धा तू त्याच्याशी किती तिरसटपणानं बोललीस, तरी तू त्याला दोष देतेस. ठीक आहे ना अप्पू, उद्या सकाळी तुला तुझ्या घरी परत जावं लागेल. अप्पू आणि तिकडे गेलीस की नरमाईने वाग जरा. अगं कितीही झालं तरी नवरा येतो, बाईलाच सगळं सहन करायला लागतं. तुम्ही कितीही सांगितलं तरी मी त्या घरी परत जाणार नाही, आणि आता तर मी इथेही राहणार नाही. खबरदार अमृता, एक पाऊल जरी पुढे आलास तर बघ. हा वेडे पण आहे. गप्प बस, माझ्या अंगाला हात लावशील तर बघ. काय करशील काय करशील, मला मारशील? चल मार, चल मार. मी स्वतःच काहीतरी बरं वाईट करून घेईन. अमृता थांब. अमृता ऐक, माझं लांबो. अमृता माझा ऐक, लांबो. मी लांब झालो, मी लांब झालो. माझा ऐक, मला सुरी दे. अमृता मला मी खरंच सांगते. अमृता मला जर माझ्या अंगाला हात लावायचा प्रयत्न केलास तर मी स्वतःला मारून घेईन. अमृता मी नवरा तुझा. गप्पू बस, मला सुरी दे. लांबो. मला सुरी दे. लांबो. मला सुरी दे. अमृता अमृता तू मला मारू शकत नाही. मला सुरी दे. नाही. मला सुरी दे. नाही. अमृता माझा ऐक, मला सुरी दे. सुरी दे अमृता. अमृता अरे काय चाललंय काय? पॉप्स बरं झालं तुम्ही आलात. अहो मी तिला तेच सांगतोय की सकाळपासून इतकी कामं करते, इतकी दमली आहे, मला फळं खायची होती. मी म्हटलं मला सुरी दे ना, मी माझ्या हाताने कापून घेतो आणि खातो फळं. इतकी पण काही दमले नाहीये, मी देते फळं कापून. नाही नको, मी घेतो ना. मला सुरी दे. सुरी दे. तू वरती जा ना, ईशा उठली असेल कदाचित, तिच्याबरोबर राहिलं पाहिजे ना तू, नाही का? फळं काढणार कोणी?